त्या परिस्थितीनुसार त्यांना असं वाटतं की जुन्या लोकांनी एकत्र यावं, त्यामुळे निवडणुका जिंकण्यास मदत होऊ शकेल. या लखंडामध्ये पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये असं कुठेही सन्मानाचं स्थान त्यांना देण्यात आलं नाही. कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार नाही. भाजप नेते विनोद तावडे यांनी सुद्धा नाथाभाऊंनी जे आहे भाजपमध्ये यावं अशी साथ घातलेली आहे असं आवाहन केलं आहे, याकडे कसं बघताय? विनोद तावडे आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये विनोदजींचंही फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि स्वाभाविक अलीकडची परिस्थिती जी पाहिली त्या परिस्थितीनुसार त्यांना असं वाटतं की जुन्या लोकांनी एकत्र यावं, त्यामुळे निवडणुका जिंकण्यास मदत होऊ शकेल. कर्नाटकाचा पराभव झाल्यानंतर कर्नाटकामध्ये जे काही चित्र आहे त्याचं चिंतन करून कदाचित जुन्या नेत्यांना एकत्र आणण्याचं आवाहन विनोदजींनी केलं असावं. त्या पद्धतीने आपण करत आता पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर आपण म्हणतो होतो की पंकजाताईंचं वक्तव्य हे कुठेतरी भाजपमध्ये असलेली अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे विनोद तावडेंनी केलेलं वक्तव्य कुठेतरी भाजपकडून जे आहे विनोद तावडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या साथ दिली जात आहे का? मला असं वाटत नाही. पंकजाताईं स्वतःच अस्वस्थ आहे ही गोष्ट खरी आहे, कारण मागच्या कालखंडामध्ये पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये असं कुठेही सन्मानाचं स्थान त्यांना देण्यात आलं नाही. अनेकांना त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये उभं न करता विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं गेलं, काहींना वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली, परंतु पंकजाताईंचा विचार कुठेही केला नाही. आणि सातत्यानं पंकजाताईंवर अन्याय झाला अशी भूमिका भावना त्यांच्या मनामध्ये आहे. अगदी कालचा जर विषय का पाहिला आपण तर काल भारतीय जनता पार्टीच्या 6 नेत्यांच्या कारखान्याला मदत केली, 500 कोटी रुपयाच्या वर मदत केली, परंतु पंकजाताईंच्या कारखान्याला बाकी 0 मदत केली, 1 रुपयासुद्धा मदत दिली नाही. पंकजाताईंच्या कारखान्याचाही प्रस्ताव प्रलंबित होता किंवा मंत्रिमंडळाकडे विचाराधीन होता, पण सर्वांनाच त्या ठिकाणी मदत केली आणि पंकजाताईंना बाकी मदत केली नाही, एक प्रकारे अन्यायच वाटतो. म्हणून सातत्यानं कुठल्या ना कुठल्या प्रकारे पंकजाताईंना डावलण्याचा प्रकार होतो आहे असं चित्र एकंदरीत दिसत आहे. भाजपामध्ये जाण्याचं आपल्या हे का आपण जाऊ शकतो का भाजपामध्ये प्रवेश परत जाऊ शकतो का? कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार नाही. ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मला असताना 2014 नंतर जो त्रास झाला, ED, इन्कम टॅक्स, CBI, अँटी करप्शन,